नमस्कार, आज आपण बघणार आहोत अंड्याचा रसा मालवणी पद्धतीने एकदम झणझणीत। त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया। 5 अंडी हे वाटप घेतलं आहे मी। या सुकं खोबरं आहे, ओलं खोबरं आहे, कांदा आहे, लसूण आहे, आलं आहे। हे सगळं चांगलं आणि कोथिंबीर हे चांगलं भाजून मिक्सरला लावून घेतलं आहे। त्याच्यानंतर आपण फोडणीसाठी उभा चिरलेला कांदा वापरूया। 3 लसणीच्या पाकळ्या त्यासुद्धा उभ्या चिरून घेतल्यात आपण। 4 ते 5 कढीपत्ता, हा मालवणी मसाला आहे, हा घरगुती मसाला आहे, मी घरीच बनवला आहे। हळद ही सुद्धा घरगुती आहे। गरम मसाला, कोथिंबीर, चवीपुरता मीठ, तेल आणि पाणी वापरू। चला तर मग सुरुवात करूया। चला तर मग आपण आता सुरुवात करूया। हा मी टोप ठेवला आहे, हा थोडा गरम झाला आहे। आता ह्यात 2 चमचे तेल घालूया, तेल थोडं गरम होऊ दे। तेल थोडं गरम झालं ना की यात आपण कांदा, लसूण आणि कढीपत्ता जो आपण फोडणीसाठी घेतला होता ना तो घालूया। कांदा लसूण थोडासा लाल होऊ दे। कांदा लसूण थोडंसं लाल झालं ना, यात आपण जे वाटप बनवलं होतं ना ते घालून घेऊया। वाटप जरा 2 मिनिटं शिजू दे। तसं आपण भाजून घेतलंय पण तरी पण 2 मिनिटं सगळं जो आपण आता फोडणी बिडणी घातली ना ती सगळं त्याला चांगली लागू दे। आता आपण त्यात जो आपण लाल मसाला, हळद हे सगळं घेतलं होतं ना ते टाकून घेऊया। लाल तिखट, हळद आपल्या आवडीप्रमाणे घाला। मी 2.5 चमचे घेतलेलं माझा लाल मसाला, 2.5 चमचे घेतलं होतं। आता ते सगळं एकजीव करून घेऊया। लाल तिखट, हळद आणि गरम मसाला। गरम मसाला मी जास्त नाही वापरलाय कारण माझ्या मसाल्यामध्ये जो मी मसाला बनवलाय ना मालवणी मसाला त्यात गरम मसाला भरपूर प्रमाणात मी वापरलाय, त्याच्यामुळे तो फक्त नावासाठी जरासच घेतलाय 1/2 चमचा। मसाला चांगला शिजला ना की यात आपण आता पाणी घेऊया। आधी त्या वाटीत घेऊया ज्यात आपण ते वाटण ठेवलं होतं। थोडं पातळच ठेवायचं कारण की ते आपण सार बनवतोय ना, रस्सा करतोय ना, त्याच्यामुळे पातळच ठेवा जरा। आणि जेव्हा आपण अंडा फोडून टाकणार ना त्याच्यामध्ये तेव्हा ते थोडंसं होणार व्यवस्थित असं घट्ट। आता आपण ह्यात पाणी घातलंय ना तर आता ह्याला उकळू दे चांगलं, डायरेक्ट अंडा नाही घालायचं, उकळू दे जरा। रस्साला चांगली उकळ येऊ द्या, उकळ काढून घ्यायची। यात ना आपण चवीपुरता मीठ घालूया। हा जो रस्सा आहे ना आम्ही 5 माणसांसाठी बनवलाय, चवीपुरता मीठ घाला तुमच्या, तुम्ही तुमच्या हिशोबाने ते वाटप बिटप ते व्यवस्थित हे करा। हे जे 1 वाटी मी वाटप घेतलं होतं वाटी दाखवलेली ना तुम्हाला, कोथिंबीर, चांगलं मिक्स करून मस्त असा झणझणीत रस्सा होतो। हा जो आहे ना मी भातावर खाण्यासाठी बनवलाय ना म्हणून तो थोडा पातळ केला, जसा म्हटलं तो थोडा पातळच असतो ना। आता हे बघा ह्याला चांगली उकळ आली आहे। आता याच्यामध्ये आपण अंडी फोडून घालायची पण उकळ यासाठी आपण गॅस फास्ट ठेवला होता ना, आता अंडी घालताना त्याच्यामध्ये गॅस स्लो ठेवायचा, एकदम स्लो। आता ती अंडी आहेत ना सगळी इकडे तिकडे पसरणार आणि मी अंडं आहे ना
फोडून आहे ना एका वाटीत घेत्या. मी डायरेक्ट अंड फोडून ना टाकत नाही, कारण की माझ्यावर एकदा असं झालं होतं की अंड ना खराब निघालं होतं, त्याच्यामुळे तेव्हापासून आहे ना मी डायरेक्ट कधीच अंड टाकत नाही फोडून. ते आधी एका वाटीमध्ये ना फोडून घेते आणि मग टाकते. वेगवेगळ्या ठिकाणी टाकायचा, एकाच ठिकाणी नाही. गॅस बारीकच ठेवायचा. अशी अंडी मी आता घालून घेतली, सगळी वेगवेगळ्या ठिकाणी टाकली आहे, एकाच ठिकाणी नाही. आणि गॅस बारीक ठेवला आणि आता त्याच्यावर आपण झाकण ठेवूया, 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवूया. ती मंद आचेवरती शिजतील आतमध्ये आपोआप. चला, आपली 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आता आपण बघा आपला अंड्याचा रस्सा रेडी आहे, एकदम मस्त मालवणी पद्धतीने, एकदम तिखट झणझणीत. हे बघा, आता ना आपण भाताबरोबर पण खाऊ शकता, भाकरीबरोबर, चपातीबरोबर खूप छान लागतो. आता आपण हा एका डिशमध्ये काढून घेऊया, जास्त वेळ नाही लागत त्याला शिजायला. आणि बारीक गॅसवर हे करायचा, नाही तर सगळं अंड इकडे तिकडे होणार. आता आपण गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया. मस्त असा आपला अंड्याचा रस्सा. हा बघा, कलर पण बघा किती छान आलाय, मस्त असा. हा बघा, आपल्या अंड्याचा रस्सा तयार आहे, तयार आहे आपला अंड्याचा रस्सा, खूप छान असा. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा, आणि आवडली असेल तर कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.